नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 5 मार्च 2024, वार मंगळवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होईल. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. एका अज्ञात मोबाईल धारकाने चक्क शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांचा फोटो स्वतःच्या फेसबुक डीपी ठेवून अनेकांना भूलथाप देण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर शहरातील अनेक पोलीस निरीक्षकांना धमकावून पैसे मागण्याचा प्रयत्न केला. पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या फोटोचा गैरफायदा घेत फेसबुक फ्रेंडला पैशाची मागणी करण्यात आली. ही सर्व घटना सायबर पोलिसांनी तपास केल्यानंतर स्पष्ट झाले. यावर सर्वांनी अशा बनावट फेसबुक मेसेज पासून सावध राहण्याच्या सूचना सायबर पोलिसांनी दिल्या आहे. आजकाल सायबर चोरटे कोणतेही बेताखून कोणाची फसवणूक करेल याची काही कोणतीच शाश्वती नसते. याआधी अनेकांना नोकरी किंवा जाहिरातीच्या नावाने सायबर चोरट्यांनी बनावट मोबाईल क्रमांकावरून अनेकांची लाखोंची ऑनलाईन फसवणूक केली. आता मात्र एका अज्ञात मोबाईल धारकाने 2 दिवसाआधी चक्क स्वतःच्या फेसबुक डीपीवर शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांचा फोटो ठेवून शहरातील अनेक पोलीस निरीक्षकांना फोन करून धमकावल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाली आहे. याच मोबाईल धारकाने आपल्या फेसबुक फ्रेंडला पैशाची मागणी केली. एवढंच नाही तर बडनेरा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन मगर यांचा सुद्धा बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आल्याने शहर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. ही घटना समोर येताच सायबर पोलिसांनी या अज्ञात मोबाईल धारकाचा क्रमांक ट्रेस केला असता तो हरियाणा या राज्यातील असल्याची माहिती उघडकीस आली आहे. आता सायबर पोलीस या अज्ञात बनावट फेसबुक अकाउंट धारकाच्या शोधात लागले आहेत. इकडे शहरात 3 वेगवेगळ्या ठिकाणी चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांपैकी एकाला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. मात्र दुसरीकडे पुन्हा 3 मार्चला भर दुपारी दुचाकीने जाणाऱ्या युवतीच्या गळ्यातील 20,000 रुपये किमतीचे सोन्याची चेन हिसकावून दोघे पसार झाल्याची घटना घडल्याने शहरात चेन स्नॅचर सक्रिय असल्याचे आता स्पष्ट होत आहे. 20 फेब्रुवारीला एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेत 2 अज्ञात भामटे दुचाकीने येऊन अनेकांच्या सोन्याचे आभूषण हिसकावून पसार झाले होते. याच गुन्ह्याच्या शोधात असताना शहर गुन्हे शाखा युनिट 1 पथकाने दिग्रस येथून 1 चोरटा ताब्यात घेतला तर 1 चोरटा पसार आहे. या घटनेत 3 ठिकाणी झालेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेत दोघे सहभागी असल्याचे सुद्धा स्पष्ट झालेत. मात्र पुन्हा 3 मार्चच्या दुपारी अशीच चेन स्नॅचिंगची घटना अमरावती शहरात घडल्याने शहरात चेन स्नॅचर सक्रिय झाल्याचे आता स्पष्ट होत आहे. शेलू बाजार तालुका मूर्तिजापूरची मूळची राहणारी युवती केडिया नगरातील अनिल बोंडे यांच्या घरी भाड्याने राहत आहे. ती आपल्या मावस बहिणीसोबत स्कूटी पेप दुचाकीने जात असताना शदानी चॅरिटेबल ट्रस्टच्या दवाखान्याजवळ त्यांच्या मागे अज्ञात 2 भामटे दुचाकीने पाठलाग करीत होते. एकाने युवतीच्या गळ्यातील 5 ग्रॅम 20,000 रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून पसार झाले. युवतीचे वडील आजारी असल्यामुळे त्या दोघी मुंबईकडे निघून गेल्यात. मात्र तिचे नातेवाईक असलेले फिर्यादी सचिंद्र शिंदे यांनी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध कलम 392(34) अंतर्गत गुन्हे दाखल करून त्या दोघांचा शोध घेण्यास लागले आहे.
अमरावती जिल्ह्यातील मुख्य मध्यवर्ती बस स्थानक समजल्या जाणाऱ्या इमारतीच्या छताचा अचानक एक भाग कोसळला. ही घटना दुसऱ्या मजल्यावर असलेल्या वाहक चालक विश्रांतीगृहात 4 मार्चच्या रात्री घडली. सुदैवाने या घटनेत चालक वाहक थोडक्यात बचावले. सर्वात जुनी असलेली ही मुख्य अमरावती बस स्थानक असून या इमारतीचे उद्घाटन 21 नोव्हेंबर 1965 साली तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते झाले होते. तेव्हापासून नाममात्र दागडुजी केली असावी, मात्र याच इमारतीच्या छताला ठिकठिकाणी भेगा पडल्याने यावर लक्ष दिले नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. अमरावती मध्यवर्ती बस स्थानकात चालक वाहकांसाठी विश्रामगृह असलेल्या छताचा काही भाग काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पडल्याने काही चालक वाहक थोडक्यात बचावले. यात आता विश्राम करायला येणाऱ्या एसटी बस चालक वाहकात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत कोणी वाहक चालक जखमी झाले नसले तरी रात्री मात्र बस स्थानकात चांगलीच खळबळ माजली होती. अमरावती मध्यवर्ती बस स्थानकात लांब पल्ल्याच्या बसेस येत असल्याने रात्री सर्व वाहन चालकांना विश्राम करण्यासाठी याच बस स्थानकाच्या वरच्या मजल्यावर विश्रामगृह बांधण्यात आले आहे. मात्र हीच इमारत अतिजीर्ण झाल्याचे याच इमारतीला पडलेल्या भेगा पडलेल्या स्लॅबचा भागावरून आता स्पष्ट होत आहे. बस स्थानकाच्या विश्रामगृहाचे स्लॅबची डागडुजी रंगरंगोटी सुद्धा करण्यात आली. मग या स्लॅबचा भला मोठा भाग कोसळला कसा असा प्रश्न आता निर्माण होत आहे. याचीच पाहणी आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधीने केली असता विश्रामगृहात छताचे अनेक भाग कोसळल्याचे दिसून आले. ती मुख्य बसस्थानकातील छताचा एक भाग कोसळल्याची धक्कादायक घटना रात्रीला घडली. सुदैवाने याच ठिकाणी विश्रांतीकरिता आलेल्या दूरवरील आगारातील वाहक आणि चालक थोडक्यात बचावले. आपण पाहू शकता अमरावती जिल्ह्यातील प्रमुख असलेलं मध्यवर्ती बसस्थानक आणि याच बसस्थानकाला 1965 वर्ष याच इमारतीला पूर्ण झालेले आहेत. बाळासाहेब देसाई तत्कालीन गृहमंत्री यांच्या हस्ते 1965 वर्षी याच मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्घाटन झालं होतं आणि 1965 नंतर अद्याप सुद्धा याच इमारतीचं सौंदर्यीकरण डागडुजी किंवा इतर बांधणीकरण करण्यात आलं नसल्याचं याच कोसळलेल्या मोठ्या घटनेवरून स्पष्ट होत आहेत. यापूर्वीसुद्धा आमच्या सिडनीच्या वतीने याच मध्यवर्ती बसस्थानकाला खासदार नवनीत राणे यांनी भेट दिली. त्यांनीसुद्धा पाहणी केली होती आणि पाहणीदरम्यान त्यांनासुद्धा याच इमारतीच्या कोसळलेल्या स्लॅबचा आणि पडलेल्या ढेगळ पाहून अनेक ठिकाणी अनेक स्लॅबचं अनेक भाग कोसळलेला पाहून त्यांनीसुद्धा या ठिकाणी आगार प्रमुखांना सतर्क केलं होतं आणि सुद्धा माहिती दिली होती. सौंदर्यीकरणाची सुद्धा सूचना दिल्या होत्या, मात्र अद्याप सुद्धा या ठिकाणी खरोखरच सौंदर्यीकरण केलं की नाही हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होत आहे. आणि दुसरीकडे आमच्या सिडनीच्या टीमने सुद्धा पाहणी केली असता अनेक ठिकाणी याच इमारतीला भगदळ पडलेलं आहे, छिद्र पडलेलं आहे आणि याच अमरावती मुख्य बसस्थानकामध्ये घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पडलेलं आहे. रात्रीची दुर्घटना सुदैवाने चालक वाहक बचावले आणि खरंच जर या इमारतीचं सौंदर्यीकरण किंवा नवीन बांधकाम केलं नाही तर भविष्यात मोठी दुर्घटनासुद्धा घडू शकते. कॅमेरामन रोहित खळेसोबत मी अजय शृंगारे, पात्रा सिटी न्यूज, अमरावती. यावरूनच अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची इमारत जीर्ण इमारत झाल्याचे आता स्पष्ट होत आहे. सोमवारी रात्री छताचा भाग कोसळल्यानंतर वाहक चालकांनी जीव मुठीत धरून रात्र कशी बशी जागून काढली. जीर्ण झालेल्या या इमारतीचे नवीन बांधकाम करणे आता गरजेचे झाले आहे, अन्यथा येणारी घटना ही शेकडोंसाठी धोकादायक ठरणार आहे. अमरावती मुख्य बसस्थानकाच्या इमारतीचे उद्घाटन 21 नोव्हेंबर 1965 साली तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते करण्यात आले होते. यामुळेच आता या इमारतीला 59 वर्ष पूर्ण झाली तरी या जर्ज इमारतीकडे कोणाचेच लक्ष नसणे ही चिंता करणारी बाब ठरत आहे. याच बसस्थानकाची खासदार नवनीत राणा यांनी गेल्या काही महिन्याआधी पाहणी केली होती. इमारतीला पडलेल्या भेगावरून नवनीत राणा यांनी येथील विभाग नियंत्रकांना जर्ज इमारतीबद्दल माहिती लक्षात आणून दिली होती. हे विशेष, एसटीच्या विभागीय नियंत्रक कार्यालयाने या ठिकाणी नवीन इमारत बांधकामासाठी सुमारे 15 कोटी 21 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
त्यामुळे विभाग नियंत्रण कार्यालयाने वरिष्ठ स्तरावर 25 कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव सादर केला आहे. मात्र आता अमरावती जिल्ह्यातील मुख्य बसस्थानकाची ही 3 मजली इमारत पूर्णतः जर्ज झाली असताना आता लक्ष देणे अति गरजेचे झाले आहे. अन्यथा येणाऱ्या दिवसात याच मुख्य बसस्थानकात मोठी दुर्घटना घडण्यास वेळ लागणार नाही, हेही तितकंच खरं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात राज्यातील तब्बल 130 पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा बदलीचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यात 15 दिवसांपूर्वी सर्व पोलीस निरीक्षक नवीन पोलीस स्टेशनमध्ये रुजूसुद्धा झाले होते. मात्र आता याच राज्यातील 65 पोलीस निरीक्षकांची बदलीचे आदेश रद्द करून पुन्हा त्यांना आधीच्याच पोलीस स्टेशनमध्ये रुजू होण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. यात अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील नागपूर शहरात बदली करण्यात आलेले पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक राहुल आठवले, पोलीस निरीक्षक मनीष ठाकरेसह महिला पोलीस निरीक्षक रेखा लोंडे यांचा पुन्हा त्यांच्या अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात कम बॅकचा आदेश जारी करण्यात आल्याने 4 पोलीस निरीक्षक आता अमरावती शहरातच कर्तव्य बजावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 130 पोलीस निरीक्षकांची जिल्हा बदली करण्यात आल्याने काही पोलीस निरीक्षकांनी मुंबई प्रशासन न्यायाधिकरण येथे आव्हान केले होते. यात न्यायाधिकरणाने बदली आदेशाची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यावर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 21 फेब्रुवारीला बैठक आयोजित करून बदली रद्द करण्याचा निर्णय घेतला असून बदली रद्दला निवडणूक अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे. यात नागपूर शहर, अमरावती शहर, संभाजीनगर, गडचिरोली अशा 42 पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत नसल्याने त्यांची बदली रद्द करण्याचा निर्णय घेतला असून यावर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविल्याने हा बदली रद्दचा आदेश 4 मार्चला धडकला आहे. देशात सर्वत्र लवकरच लोकसभा निवडणूक घेण्यात येणार असून आता सर्व जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणूक कार्यक्रमाला लागले आहे. यावर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला जिल्हा प्रशासन आता लागले आहे. अशातच 5 मार्चला जिल्हाधिकारी कटियार यांनी बचत भवन येथे आगामी लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला. याबाबत सर्व निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. या बैठकीत 1 खिडकी योजना, सी व्हिज्युअल कायदा आणि सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, सायबर सुरक्षितता, नियंत्रण कक्ष आदींचा यावेळी आढावा घेण्यात आला. आता कधीही लोकसभा निवडणूक घेण्यात येणार असल्याचे वारे वाहू लागले आहे. कधीही आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. अशातच अमरावती जिल्हा प्रशासन आता लोकसभा निवडणूक कार्यक्रमाच्या तयारीला लागले आहेत. यावर 5 मार्चला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी बचत भवन येथे सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूक कार्यक्रमाचा आढावा घेतला. निवडणुकीसाठी नवतंत्रज्ञानाचा वापर, नोडल अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, 12D अर्ज, राजकीय पक्षांसोबत बैठकीचे आयोजन, मृत मतदारांची नावे वगळणे यासह निवडणूक विषयी विविध विषयांचा आढावा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी घेतला. भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाने नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कामाला सुरुवात करावी असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी कटियार यांनी दिलेत. तुम्ही लोक डिस्ट्रिक्टचे नोडल ऑफिसर्स, तसंच जे स्टेटचे नोडल ऑफिसर्स त्यांच्याशी तुमचा समन्वय असला आतापर्यंत केला नाही आहे, तो आजच करा. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट, त्यांना अनुभव द्या, आम्ही ह्या जिल्ह्याचे नोडल ऑफिसर या या विषयासाठी आहे. नंबर नाही आहे कोणाकडे, तो सत्य साहेब नंबर शेअर करतो. त्यांच्याशी कोऑर्डिनेशनमध्ये तुम्हाला राहावा लागेल पुढचे 2 महिन्यासाठी, आजच संपर्क साधा. दूसरा विषय है नोडल ऑफिसर और ARO's में मधे समन्वय असला. मैक्सिमम जे नोडल ऑफिसर हैं ते कलेक्टर ऑफिस से लोक हैं, म्हणून ARO's आणि त्यांचा समन्वय असतो. लेकिन जे कलेक्टर ऑफिस से बाहर के लोकसुद्धा हैं त्यांच्यासुद्धा आपले ARO's का कोऑर्डिनेशन असला. नंबर वगैरह घ्या, शेयर करा ग्रुपमध्ये. सगळे लोक आहेत, ARO's ने सुद्धा सर्वांचे नंबर घेतले पाहिजे. सगळे जे त्यांचे ऑफिस जे बाहेरचे जे ऑफिसर्स आहेत त्यांच्यासुद्धा घ्या आणि त्यांच्याशी संपर्क. आयोजित बैठकीला उपविभागीय अधिकारी रिचर्ड यांथन, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, स्वीपचे सहाय्यक नोडल अधिकारी कैलास घोडके, जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सोंदडे हे उपस्थित होते.
या दरम्यान आगामी निवडणुकीसंदर्भात जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर करण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन व त्या अनुषंगाने मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. ईव्हीएम संदर्भात जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात यावे यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात यावा. निवडणूक आयोगाचे अनेक ॲप्स असून या ॲप्सची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांच्याशी संबंधित अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावा अशा सूचना सुद्धा यावेळी जिल्हाधिकारी यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्यात. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विद्युत विभागाने स्ट्रॉंग रूम तसेच मोजणी कक्षाची दुरुस्ती आणि आनुषंगिक तयारी तातडीने पूर्ण करावी, सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन करावेत, सीमावर्ती जिल्ह्यांच्या बैठका घ्याव्यात, एक खिडकी योजना, सी व्हिजल, कायदा आणि सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, सायबर सुरक्षितता, नियंत्रण कक्ष यांचा यावेळी आढावा घेण्यात आला. भेटूया एका छोट्याशा विश्रांती नंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. विश्रांती नंतर पुन्हा आपले स्वागत. येणाऱ्या 8 मार्चला महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात होत असताना याच उत्सवात मोठ्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या अनेक कुटुंबांचा 5 मार्च दुपारी भीषण अपघात घडला. अकोला जिल्ह्यातील मदापुरीसह गोपगव्हाण या गावातील 13 भाविक तवेरा वाहनाने जात असताना मोर्शी तालुक्यात येत असलेल्या शिरखेड नजीक अचानक वाहनावरील संतुलन बिघडल्याने 4-चाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला अनेक पलटी घेऊन या भीषण अपघातात एक भाविक महिलेचा मृत्यू झाला तर अनेक भाविक गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन सर्वांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. महाशिवरात्री पर्वाला सुरुवात झाली असता राज्यातील अनेक भाविक सालबर्डी, पचमढी या मोठ्या महादेवाच्या दर्शनाला जाण्यासाठी आतापासून वारी करतात. मात्र याच दरम्यान मोठ्या महादेवाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविक भक्तांच्या वाहनाचा मोर्शी अमरावती महामार्गावरील शिरखेड गावानजीक भीषण अपघात घडला. टवेरा वाहनावरील चालकाचे संतुलन बिघडल्याने 4-चाकी वाहन भरधाव वेगाने कठडे तोडून खड्ड्यात अनेक वेळा पलटी झाली. या भीषण अपघातात अकोला जिल्ह्यातील दहिगाव राहणाऱ्या 45 वर्षीय मंगला सतीश चव्हाण या भाविक महिलेचा मृत्यू झाला तर अनेक भाविक गंभीर जखमी झालेत. मोठ्या महादेवाच्या दर्शनाला 5 मार्च रोजी दुपारी मूर्तिजापूर तालुक्यातील दहिगाव लोणी मधापुरी येथील अनेक कुटुंबातील भाविक MH 23Y 2463 क्रमांकाच्या 4-चाकी वाहनाने एकूण 10 भाविक निघालेत. अशात वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव टवेरा वाहन काशी नदीच्या जवळील रस्त्याच्या कठड्यावरून पलटी घेऊन अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुलेसह व आपले कर्मचारी घेऊन घटनास्थळी दाखल होऊन शिरखेड येथील स्वराज फाउंडेशन या संस्थेच्या 2 रुग्णवाहिका बोलावून जखमींना अमरावती येथील सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आले. पुढील तपास शिरखेड पोलीस करीत आहेत. या अपघातात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी, कुलूप, गोपगव्हाण या गावातील चेतन चव्हाण, ऋषिकेश दिलीप सोळंके, अभय चव्हाण, प्रज्वल सोळंके, अमर चव्हाण, अभिषेक दिलीप सोळंके, लखन सोळंके, संदीप चव्हाण असे एकूण 10 भाविक जखमी झालेत. एकाच कुटुंबातील अनेक सदस्य सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अमरावती शहरातील पश्चिम मुस्लिम परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने येथील अनेकांनी राजवीर संघटनेचे अध्यक्ष रहमत खा यांना माहिती दिली असता रमू पत्रकार यांनी अनेकांना सोबत घेऊन थेट मजिप्रा कार्यालय गाठले. येथील कार्यकारी अभियंतांना निवेदन सादर करून समस्या स्पष्ट करण्यात आली. यावर सर्व शहरात पाणीपुरवठा तात्काळ नियमित व सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन मुख्य अभियंतांनी स्पष्ट केल्याने राजवीर संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले.
राजवीर जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार रहमत खान उर्फ रम्मू यांच्या मार्गदर्शनाखाली राजवीर जनहित संघटनेचे शहर उपाध्यक्ष मोबीन खान यांनी मजीप्राच्या मुख्य अभियंता यांना मुस्लिम बहुल पश्चिम भागातील पाणी पुरवठ्याच्या विस्कळीत प्रश्नाबाबत घेराव टाकण्यात आला. पश्चिम मुस्लिम परिसरसह अमरावती शहरातील अनेक भागात उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी समस्यावर राजवीर संघटना आक्रमक झाल्याचे दिसून आले. पश्चिम संकुलातील हैदरपुरा, बिस्मिल्लानगर, अकबरनगर, हातीपुरा, चांदनी चौक, रहमतनगरसह वडाळी, चपरासीपुरा, पिच्छू टेकडी परिसरात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाणी पुरवठा सातत्याने विस्कळीत होत आहे. या संकुलाचा पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा. याशिवाय जीवन प्राधिकरण विभागाने ज्या संकुलात पाण्याची पाईपलाईन टाकली आहे त्या तात्काळ सुरू करण्यात यावी. याकरिता राजवीर जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांच्या नेतृत्वात शेकडोंनी मजीप्रा विभागाचे मुख्य अभियंता यांना घेराव टाकून निवेदन सादर केले. मला डॉक्युमेंट दिले ना, मी तुम्हाला सगळ्यांना भरलेले दिसू शकतात. दोन चार कागदा लागतात, नोकरीचा कागदा द्या, एखाद दोन वर्ष मी पैसे भरावं लागतं, कारण तुमचे 10 वर्ष तुम्हाला सवलत देतो, 1-2 वर्ष बस. यावर सकारात्मक आश्वासन देऊन मुस्लिम बहुल पश्चिम संकुल व पूर्व संकुल व संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा तात्काळ नियमित व सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले. निवेदन देताना बरकत खान, अमीन खान, अब्दुल सलमान, मोबीन खान, निलेश इंगडे, अब्दुल करीम, आशिष चोरपगार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मेळघाटातील धारणीपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुमकोट बुजुर्ग गावातील रस्ता बांधकाम नागरिकांच्या आरोपाने काही दिवस बांधकाम थांबविण्यात आले होते. येथील काही नागरिकांनी अडचणीमुळे रस्ता बांधकामात व्यत्यय आणला होता. मात्र आता आमदार राजकुमार पटेल व प्रकाश गाडगे, मयूर मालवीय तसेच सरपंच यांच्या मार्गदर्शनात याच रस्ता बांधकामाला पुन्हा सुरुवात करण्यात आल्याने सुरुवात झाली आहे. गावातील रस्ता बांधकाम सुरळीत आणि व्यवस्थितपणे करून देणार असे आश्वासन संबंधित कंत्राटदार यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी बांधकामाला परवानगी दिली. या दरम्यान आता सर्व गावात शांततेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. मेळघाटात असलेल्या मासुंदावाडी जिल्हा परिषद शाळेला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अचानक भेट दिली असता या शाळेतील विद्यार्थ्यांना नीट मराठी सुद्धा वाचता येत नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाल्याने आमचे सिटी न्यूजने हा वृत्तांत प्रसारित केला होता. आता या घटनेची खुद्द जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी दखल घेतली असून चौकशी करण्याचे पत्र शिक्षण विभागाला दिले आहे. अहवाल आल्यावर कारवाई करणार असा संकेत सुद्धा मोहपात्रा यांनी दिला आहे. मेळघाटातील मासुंदावाडी या जिल्हा परिषद शाळेमध्ये भेट दिली. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना धड मराठी सुद्धा वाचता आलं नाही हा एक अखंडित विषय समोर आलेला आहे. यावर आपण जिल्हा परिषद मुख्य कार्य अधिकारी आपण पदाधिकारी असताना सुद्धा आता आपण यावर काय आदेश देणार आहे तेथील शाळेच्या शिक्षकांना. आता मी 2 दिवस मागेच ते न्यूज जेव्हा बातमी जेव्हा आली होती तेव्हा ते वाचले होते बातमी. तर आता त्यानंतर आपण एज्युकेशन जे प्रायमरी एज्युकेशन विभाग आहे त्यांना आपण त्या पत्राच्या अनुषंगाने पत्रच काढले होते की याच्यावरती चौकशी करून ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरही आम्हाला अहवाल द्यायचे की खरोखरी तिथे खालच्या लेवलला परिस्थिती काय आहे. अहवाल आल्यानंतर आपण त्याच्यावरती कारवाई करूया. परसोडा येथे श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त 7 दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाणी विभूषण विजय ग्रंथ पारायण सप्ताह मदन महाराज तिरमारे यांच्या अमृतवाणीत मधून करण्यात आले. तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून पारायणाचा लाभ घेतला. यामध्ये तीर्थस्थापना, आरती, कीर्तन, महाप्रसाद असे विविध कार्यक्रमाचे रूपरेषा करण्यात आली होती. यामध्ये परसोडा येथे गणगण गणात बोतेच्या गजरात परसोडा गावामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. श्री संत गजानन महाराज मंदिर परसोडा येथे श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिना महोत्सवाची सांगता मोठ्या थाटात करण्यात आली. 7 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात वाणीभूषण विजयग्रंथ पारायण सप्ताह मदन महाराज तिरमारे यांच्या अमृतमय वाणीमधून करण्यात आले. याकरिता तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून पारायणाचा लाभ घेतला. यामध्ये तीर्थस्थापना, आरती, कीर्तन, महाप्रसाद असे विविध कार्यक्रमाचे रूपरेषा करण्यात आली. यामध्ये परसोडा येथे गणगण गणात बोतेच्या गजरात ग्रामवासी भक्तिमय झालेले पाहायला मिळाले.
यामध्ये गावातून भव्य दिंडी सुद्धा काढत श्रींची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये प्रकट दिनानिमित्त भव्य असे आकर्षक देखावे गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीराम, हनुमान, गजानन महाराज यांचे आकर्षक देखावे चित्रीकरण करून मिरवणूक काढण्यात आली. याकरिता गावातील नागरिकांनी रांगोळी, हार, फुले उधळत भव्य मिरवणुकीचे स्वागत केले. काल्याचे कीर्तन व महाप्रसाद देत श्रींच्या प्रकट दिनाची सांगता करण्यात आली. याकरिता हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. प्रकट दिन महोत्सव 2024 आणि ही मूर्तीची स्थापना केली तेव्हापासून या गावात म्हणजे या याच्यातले सर्व जाती धर्माचे सर्व लोक यामध्ये सहभागी आहे आणि पूर्ण लोक म्हणजे पूर्ण हे गावकरी मंडळी नागरिक सगळं या कार्यक्रमात सहभागी होतात आणि मोठ्या उत्साहाने साजरा करतात. 7 दिवस हा जो दररोजचा कार्यक्रम चालते सप्ताह आणि या सप्ताहामध्ये कीर्तने, त्यानंतर गजानन महाराजाचे ग्रंथाचे वाचन आणि सर्व आनंदाने पार करतो आणि हे सर्व 7 दिवस या गावातील लोक भक्तिरसात डुबून जातात आणि आजसुद्धा तुम्ही पाहता या ठिकाणी म्हणजे सर्व म्हणजे एकत्रित येऊन हा कार्यक्रम साजरा करीत आहे. शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध परसोडा गावकऱ्यांचे मोठ्या संख्येने सहकार्य लाभलेत. अमरावती शहरातील श्री गजानन बहुउद्देशीय संस्थान वतीने श्री गजानन बाबांचा 146वा प्रगट दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बडनेरा मार्गावर 24 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान राज्यातील अनेक प्रसिद्ध मंदिरसह देवी देवता मूर्तीचा सुंदर देखावा तयार करून साधारणत 2 लाख भाविकांनी येथे दर्शन घेतले. प्रगट दिनाला श्रींची पालखी रोषणाई करीत उत्साह श्रींची पालखी शोभायात्रा काढण्यात आली. महाप्रसाद म्हणून तब्बल 11,000 झुणका भाकर वितरण करण्यात आले. अमरावती शहरातील बडनेरा मार्गावर श्री संत गजानन बाबांचा 146वा प्रगट दिन महोत्सव निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गेल्या 24 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत धार्मिक कार्यक्रमासह या ठिकाणी अनेक मंदिराचे सुंदर देखावे तयार करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थान वतीने बडनेरा मार्गावरील विष्णू अवतार धाम येथे करण्यात आले होते. संस्था वतीने तिरुपती येथील भगवान श्री व्यंकटेश बालाजी मंदिराचा भव्य दिव्य देखावा, तुळजापूर महालक्ष्मी गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा सादर करण्यात आले. यासोबतच पारायण सोहळा, श्रीमद भगवत कथा, श्री खाटूश्याम नरेश कीर्तन भजन संस्था, सुंदरकांडसह अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे मंदिर, पद्मावतीचे मंदिर, गणेशजीचे मंदिर व गोविंदराज यांच्या भव्य मंदिराचे देखावे साकारण्यात आले. याच मंदिराच्या दर्शनाला जिल्ह्यातील तब्बल 2 लाख भाविकांनी दर्शन घेतले. रविवारी 3 मार्च श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी अभिषेक सोहळा, श्रीमद भागवत कथा व सायंकाळी भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. समर्थ हायस्कूल प्रांगणात 20,000 भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यासोबतच श्रींची पालखी सोहळ्याचे आयोजन करून दुपारी 12 वाजता तब्बल 11,000 झुणका भाकर भाविकांना वितरण करण्यात आले. या ठिकाणी मंदिर देखावा दरम्यान रोषणाई, नंदीवर पाण्याचे कारंजे तर एका महिला भाविकांनी सुंदर रांगोळी रेखाटून त्यात श्री गजानन बाबांची सुंदर मूर्ती साकारली. या कार्यक्रमानिमित्त संस्थेचे अध्यक्ष शुभम शेगोकार यांनी आमच्या सिटी न्यूजकडे प्रतिक्रिया स्पष्ट केली. यावर्षी सुद्धा गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव, गजानन महाराजांचा 146वा प्रगट दिन महोत्सव साजरा करत आहोत. तिरुपती बालाजी दर्शनाचा भव्य देखावा केला आहे. तिरुपती बालाजीच्या मंदिरात गजानन महाराज स्थापित केले आहे. जवळपास 24 फेब्रुवारीपासून ते आजच्या 3 मार्चपर्यंत कमीत कमी 2 ते 2.5 लाख लोकांनी या देखाव्याचा आणि गजानन महाराज दर्शनाचा लाभ घेतला आहे. उद्या संध्याकाळी समर्थ हायस्कूलच्या प्रांगणामध्ये जवळपास 20,000 लोकांचा मोठा महाप्रसाद आयोजित केलेला आहे आणि सकाळपासून भक्तांची रेलचेल या ठिकाणी आपण बघू शकता. आता काही क्षणातच श्रींचा पालखी सोहळा आहे व भव्य दिव्य महाआरती आहे.
आजचं जे आहे आज सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. आज काय केलं? आज दुपारी 12 वाजता 11,000 झुणका भाकरीचा प्रसादाचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे. गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचा मध्यान्ह दुपारी 12 वाजता दुपारी मध्यान्ह आरतीनंतर 11,000 झुणका भाकरीचं वाटप या ठिकाणी आम्ही केलं आणि उद्या अजून संध्याकाळी महाप्रसाद 20,000 लोकांचा महाप्रसाद आहे. आता काही क्षणात श्रीचा पालखी सोहळा व दीप प्रज्वलन करून भव्य दिव्य महाआरती आहे. अकोट तालुक्यामधील देऊळगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त रविवारला सकाळी सर्व गावांमधून गाव प्रदक्षिणा काढत श्रींच्या पालखीचे गावकऱ्यांनी दर्शन व पूजन केले. यावेळी हबप श्रीकृष्ण महाराज मुळे आळंदीकर यांच्या हस्ते काल्याचे कीर्तन होताच महाप्रसादाचे वाटप केले. श्री गजानन महाराज संस्थांच्या वतीने रक्तदान शिबिर, रोगनिदान व 1 ते 7 मधील शालेय विद्यार्थ्यांना शिबिरामध्ये सत्यपाल महाराज व डॉक्टर धर्मपाल चिंचोलकर, अभियंता राठोड यांच्या हस्ते शालेय उपयोगी येणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी देऊळगाव खरोखरच हे देवळातले गाव आहे, या देऊळगावातील देव म्हणजे तुम्ही सर्व गावकरी आहात असे बोलत मत व्यक्त केले. अन्नदान हे चारही कार्यक्रम संत गजानन महाराज संस्थान देऊळगाव समस्त गावकरी मायबाप धन्यवाद देतो. जेवढी देवाच्या भक्तीची गरज आहे तेवढी विज्ञानाची गरज आहे. म्हणून तुमच्या गावकरी भावांना भव्य रक्तदान शिबिर, रोगनिदान शिबिर, 40 बॉटल रक्तदान आता मी पाहलं. 40 मी विचारलं विजय भाऊ गावंडे साहेबांना, कारण त्यांनी अकोल्यामध्ये अनेक वेळा रक्तदानाचे कार्यक्रम घेतले. मी अनेक कार्यक्रमात विजय भाऊ जेव्हा मला बोलावतात तेव्हा मी, आज माझा कार्यक्रम आहे हिंगोलीच्या जवळ, परंतु डॉक्टर धर्मपालनं मला आयडिया दिली, म्हणे बाबा दोन्ही कार्यक्रम होता, रक्तदानही होते तुमचा कार्यक्रमही होते, आपण जरुरी आहे. कारण डॉक्टर धर्मपालही आपल्या गुरुवंदन मेडिकल रस्त्याचे का ते उचललं महत्वाचे आहे. देऊळगाव खरंच देवळातलं गाव, देवळातले देव तुम्ही या गाव कधी. आता 100 मुलांना लेटर बुक, वया, पेन, स्वतःच्या पोराले तर कोणी कळते बाबू, त्याले महत्व नाही. आता मी पहाडात जाऊन 2 गावांमध्ये डॉक्टर धर्मपाल आम्ही त्याचा परिवार गजानन भाऊ 2 शाळेला भेट दिली. खरी देवाची भक्ती आहे, नारळ फोडल्यानं फरक नाही पडत, पण एका रजिस्टरनं एका लेटर बुकनं फरक पडते. वाटेवरी काते वेचीत चाललो देऊळगावच्या माईबापांनी. सत्यपाल महाराज यांच्या हस्ते विवेक गवार गुरु व सर्व डॉक्टर अधिकाऱ्यांच्या संस्थांकडून सत्कार, सन्मान चिन्ह व श्रींची प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली. शिबिर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शिबिरात 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले, त्यापैकी 12 महिलांचा सहभाग लाभला. यावेळी श्री सत्य साई सेवा संघटनेतर्फे अकोला यूथ प्रमुख रवी गाडे यांच्यामार्फत औषधीचे सुद्धा वाटप करण्यात आले. यावेळी आयुष्मान भारत कार्ड काढून देण्यात आले. साई जीवन रक्तपेढी, डॉक्टर वर्षा श्रीकांत कुलट, डॉक्टर श्रीकांत कुलट, डॉक्टर धर्मपाल चिंचोळकर, डॉक्टर अविनाश बेदरकर, डॉक्टर वैष्णवी बेदरकर, डॉक्टर कुशल गहले, डॉक्टर प्रणव महल्ले, डॉक्टर आरती अंबळकर, डॉक्टर स्वप्नील लाहोडे व डॉक्टर गोपाल आदींनी सेवा दिली. या शिबिरात 101 मुलींना साहित्याचे वितरण केले. मागील 10 वर्षांपासून प्रगट दिनानिमित्त अपंगांना सायकली वाटप, रक्तदान शिबिर होत आहे. MSAB अभियंता पथसंस्थेच्या कडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. यावेळी प्रगट दिनाच्या महाप्रसादाचा लाभ परिसरातील सर्व भाविकांनी घेतला व रोग निदान शिबिरामध्ये 1,000 लोकांनी लाभ घेतला. सर्वांना औषध मोफत वाटण्यात आले. रक्तदात्यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा व प्रोटीनचे डबे देण्यात आले. गजानन महाराज संस्थांतर्फे 1 ते 7 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवण्यासाठी दत्तक घेण्यात आले. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्ट वे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.